नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज मी आपल्याला शेखरदादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा, दादा म्हणतात तसा मी फार शांत व एकोलकोंडा आहे कोणाशी जास्त बोलत नाही अभ्यासातही जास्त प्रगती नव्हती त्यामुळे सातवीनंतर शाळा सोडून वडिलांच्या गॅरेजला काम करू लागलो सर्व नातेवाईक व परिचित लोक टोमणे मारत व नावं ठेवत की मी काही कामाचा नाही मला कोणी मुलगी पण देणार नाही मला खूप वाईट वाटत पण मला समजून घेणारी व जीवापाळ प्रेम करणारी एकच व्यक्ती होती व ती म्हणजे माझी लहान बहीण सुवर्णा संध्याकाळी घरी गेलो की सुवर्णा मला डोक्याची तेल मालिश करून देताना श्री गजानन महाराजांच्या कथा सांगत तिच्या तोंडून मागील चार वर्षापासून त्या कथा ऐकून मला वाटते माझी कित्येक पारायणे पूर्ण झाली असेल याची आकडेवारी देता येणे शक्य नाही परंतु मला ताई खूप प्रिय होती व ताई महाराजांना खूप मानायची त्यामुळे ताईच्या सांगण्यावरून मी दर गुरुवारी श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणे सुरू केले कारण ताई नेहमी म्हणायची महाराजस तुझ्या आयुष्याला सुखद बनवतील वडिलांचे गॅरेज आधी जास्त चालत नसे मग एका गुरुवारी मी महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो गुरुवार असल्याने त्या ठिकाणी भली मोठी रांग होती भाविकांसोबत आलेली लहान लहान मुले मंदिराजवळील गार्डनमध्ये खेळत होती अचानक एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज येऊ लागला सर्वजण धावत काय झाले ते पाहायला गेले तर त्या ठिकाणी खेळण्यासाठी एक गोल गोल फिरणारी लोखंडी रिंग तयार केली होती व त्या रिंगला बसवलेल्या पट्ट्यामध्ये ती लहान मुलगी अडकली होती तिची अवस्था पाहून सर्वजण हळहळले अनेकांनी तिला त्यातून सोडवण्यासाठी प्रयत्न केला परंतु काही उपयोग होईना शेवटी मी ताबडतोब गॅरेजला फोन करून काही हत्यारे मागवली लवकरच गॅरेजमधून मा एक मुलगा मी सांगितलेली हत्यारे घेऊन तेथे पोहोचला सुरुवातीस मी वेल्डिंग मशीनने त्या पट्ट्या ज्यात ती मुलगी अडकली होती त्या रिंगपासून वेगळ्या केल्या व नंतर त्या मुलीला इजा होऊ नये म्हणून अगदी सावकाशपणे त्या पट्ट्या करवतीने कापून त्या मुलीची त्यातून सुटका केली तिची सुटका होताच ती आनंदाने तिच्या आईला जाऊन बिलगली त्या मुलीच्या वडिलांनी माझे आभार मानले व विचारपूस केली मी देखील त्यांची ओळख करून घेतली तेव्हा मला कळाले की ते गृहस्थ नगरपालिकेत कामाला होते मी त्यांना आमच्या गॅरेजचा फोन नंबर दिला व त्यांनी मला त्यांचा फोन नंबर दिला ही घटना घडल्यानंतर साधारणत चार दिवसांनीच मला त्या नगरपालिकेत कामाला असणाऱ्या त्या गृहस्थांचा फोन आला व त्यांनी मला सांगितले की त्यांच्या पालिकेने फायर ब्रिगेड व इतर गाड्यांच्या दुरुस्तीकरता आजच वर्तमानपत्रात टेंडर मागवले आहे तर तुम्ही टेंडर भरावे मी माझ्या परीने तुम्हाला हवी तशी मदत करेल असे सांगून फोन ठेवला मी त्या दिवशीच वर्तमानपत्र पाहिले त्यात खरंच नगरपालिकेने टेंडर मागवल्याची जाहिरात होती मी ती जाहिरात वडिलांना दाखवत म्हटले बाबा आपण भरायचे का टेंडर अर्ज त्यावर बाबा म्हणाले अरे तिथे आधीच मोठे मोठे वशिले लावलेले असतात त्यामुळे उगाच टेंडर भर अर्ज भरण्यात आपला वेळ वाया घालवू नको मी विचार केला प्रयत्न केला नाही तर अपयश नक्की आहे परंतु प्रयत्न करून अपयश आले तरी वाईट वाटणार परंतु मनाला समाधान राहील की आपण प्रयत्न केला होता मी वर्तमानपत्रातील जाहिरातीनुसार टेंडर अर्ज दाखल केला व लवकरच मला आनंदाची बातमी त्या सद्गृहस्थांकडून मिळाली की नगरपालिकेचे टेंडर मला मिळाले मला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले मी बाबांना ही गोष्ट सांगितली तर बाबांना आश्चर्याचा धक्का बसला बाबांनी माझे खूप कौतुक केले आम्हाला पहिल्याच कामातून खूप पैसे मिळाले त्यानंतर आमची खरंच सर्व परिस्थिती बदलली ज्या लोकांना मी बिनकामाचा वाटत होतो तीच लोक आता माझ्या विवाहासाठी मुलींची स्थळे आणतात आज हा फक्त सातवी शिकलेला मुलगा केवळ महाराजांच्या आशीर्वादाने एका मोठ्या अधिकारीपेक्षा जास्त कमवितो हीच तर महाराजांची खरी किमया आहे ते आपल्या भक्तांची गुणवत्ता नाही तर भाव भक्ती पाहतात व सद्भावना ठेवणारा भक्तास कुठून कुठे पोहोचवितात अशा या माझ्या गजानन माऊलीस कोटी कोटी वंदन गण गन गण गन गणात बोलते तर दादा तुमचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्या बरोबर शेअर केलात आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आता वेळ आहे आपल्या प्रश्न मंजूश येतील प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की टिळकांना भाकरीचा प्रसाद कोणाच्या हस्ते पाठवल्याचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथ यात केले आहे आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे श्री गजानन विजय ग्रंथ यात शिवरगावी जाऊन व्रजभूषण यांच्यावर कृपा केल्याचे वर्णन केले आहे आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे पहिलं कुसुम पडवळ दोन माने गुदगीकर तीन अमोल माळी चार रविकिरण सौदनकर पाच सुवर्णा शिंदे सहा ज्योती नळकांडे सात ज्योत्स्ना जाधव आठ रमेश काळे नऊ नम्रता शर्मा दहा प्रज्ञा एरंडे अकरा उर्मिला दामले बारा रेखा अहिरराव तेरा संगीता शिंदे चौदा वैशाली देशमुख पंधरा मंगेश पुरी सोळा मुग्धा पाटील सतरा सुनीता पाठाडे, अठरा निनाद भुरकंडे एकोणीस राजेश पारंदे वीस गजानन मेहरे एकवीस रजनी सागळे बावीस तेजश्री पाटील तेवीस अशोक ओसावार, चोवीस मंगला टिकले पंचवीस आयुष वाघ सव्वीस कल्पना देशमुख सत्तावीस सीमा पाटील अठ्ठावीस सविता चौगोले एकोणतीस संगीता शिंदे तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा बरोबर उत्तर देत रहा श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गण गणात गणा बोते